नमस्कार सर, युवा संवादमध्ये आपलं स्वागत आहे. गेले 3 वर्ष तुम्ही एकूणच अशा वृद्धांची सेवा करताय, कशा पद्धतीनं आपलं हे एकूण रुग्णसेवा सुरू आहे आणि ही संकल्पना कशी सुचलीत? ओके, सुरुवात करायची म्हणलं तर 3 वर्षाखाले 2016 ज्यावेळेस मी फिजिओथेरपिस्ट ॲज अ फिजिओथेरपिस्ट म्हणून वर्क करतो, परंतु वेगवेगळ्या वृद्धाश्रमांना वगैरे व्हिजिट करायचो. तिथून मग एक आवड निर्माण झाली. त्याचबरोबर ज्यावेळेस माझे 2007 वडील एक्सपायर झाले होते, त्यावेळेस असं वाटलं की यार यांना खरंच गरज असते, आणि तिथे मॅनपॉवरची कमी होती, आई एकटी असल्यामुळे, आम्ही दोघं शिक्षणाला बाहेर असल्यामुळे, या सर्व गोष्टीमुळे तिथून म्हटलं की यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तर त्यातून ही संकल्पना महत्त्वाची. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या मॅडम, त्यांचा सपोर्ट खूप छान भेटला, त्याच्यामुळे मग याला आणखी बळ भेटलं, त्याच्यामुळे सुरुवात झाली. दुसरी गोष्ट आपण जे आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे म्हणतात, तर ती महत्त्वाची जी गोष्ट आहे त्याच्यासाठी हे वर्क करतो आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यांचं राहणं खाणं, त्याचबरोबर त्यांना काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात, डॉक्टर फॅसिलिटी वगैरे, आम्ही दोघंही डॉक्टर्स असल्यामुळे 24 आम्ही ह्या सर्व गोष्टी तिथे अवेलेबल करून देतो. त्यांच्यासाठी सर्व काही याच्यामध्ये आपण हे करतो. साधारण तुमचा स्टाफ विचार केला तर किती आहेत? आत्ता 8 ते 10 स्टाफ आहे. त्याच्यामध्ये रिसेप्शन आहे, मॅनेजर आहे, किचनचा 2 स्टाफ आहेत, आणि केअरटेकर, मामा मावशी, आणि क्लिनिंगचा काही स्टाफ आहे. असं म्हणून 8 ते 10 स्टाफ आहे आपल्याकडे आत्ता. अगदी घरच्या वृद्धांसारखी इथं सेवा मिळते त्यांना एकूणच. मॅडम, काय सांगाल तुम्ही, अविरतपणे 3 वर्षे ही सेवा सुरू केलेली आहे दोघांनी मिळून, तर याच्या संदर्भात काय सांगाल? ॲक्च्युली क्या होता है कि ये जो लोग होते हैं इनको ॲक्च्युली कई बार एज के हिसाब से उनमें मतलब ब्रेन में जो चेंजेस होते हैं, तो उनको ॲक्च्युली नहीं पता होता है कि उनका कि उनको भूख कब लग रही है, प्यास कब लग रही है, कब नींद आ रही है, कब क्या हो रहा है. तो उनको ये सभी चीज़ों का यहाँ पर केयरिंग की जाती है. उसके बाद उनको ना इंटरटेनमेंट प्रोग्राम्स के बारे में भी नहीं पता होता कि उनको डेली रूटीन में कैसे कैसे करना है. तो डेली रूटीन की सब एक्टिविटीज़ हम यहाँ पर लेते हैं, कुछ कुछ उनके लिए प्रोग्राम्स रखते हैं करके, जैसे गेम्स रहते हैं उनके यहाँ पर, कुछ एक्टिविटीज़ रहते हैं. और यहाँ उसके अलावा उनको हम लोग यहाँ पे काउंसलिंग भी करते हैं. ऐसे कुछ लोग होते हैं ओल्ड एज हो गई है तो उनको ऐसा लगता है कि अब हमें जीने की इच्छा ही नहीं, अब हम क्यों जिए, किसके लिए जिए. उनको लगता है कि बस 2-4 खाना नहीं खाएंगे तो हम ऊपर चले जाएंगे. लेकिन यहाँ पे क्या, तो उनको जीने की नई इच्छा दी जाती करके कि ऐसा नहीं है कि आपकी एज बढ़ गई है तो आपको कुछ अभी आप भी आप सिर्फ मतलब कि कुछ दिनों में एक्सपायर होने वाले हो, वैसा नहीं होता है. उनको हम उनको बताते कि अभी आपकी ज़िंदगी है, वो जो उनके लास्ट के डेज होते हैं हम उनको बहुत ही अच्छा एक गोल्डन बनाना चाहते हैं, और वो हमारी पूरी तरीके से कोशिश है. रुग्णांचं एकूणच वृद्ध वय जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने चांगलं गेलं पाहिजे अशी यांची प्रयत्न आहे. अशाच काही गतिमान युगाच्या गतिमान बातम्यांसाठी पाहत राहा युवा संवाद न्यूज.